नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फिजिक्सच्या रिलेटेड कन्सेप्ट शिकत असतो. त्याच पद्धतीनं आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आवश्यक असणारे लॉग टेबल आपल्याला शिकायचे आहे. तर या लॉग टेबलचा वापर आपण कसा करणार आहोत हे शिकणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आज आपण पाहणार आहे यूज ऑफ लॉग टेबल. आपण लॉग टेबलचा वापर कशासाठी करतो, तो पहिला आहे मल्टिप्लिकेशन, त्यानंतर आहे डिव्हिजन, त्यानंतर स्क्वेअर, त्यानंतर क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, साइन, कॉस, टॅन, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स आणि रिसिप्रोकल. या सर्वांसाठी आपण लॉग टेबलचा वापर करतो. लॉग टेबल शिकण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे नंबर आणि वेगवेगळे नंबर आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक आता आपण पाहूयात. एका बाजूला आपण नंबर घेऊयात आणि एका बाजूला कॅरेक्टरिस्टिक. आता नंबर जे आहेत ते आपण दोन प्रकारामध्ये डिवाईड करतो आहे. त्याचा पहिला जो प्रकार आहे, काही नंबर हे एकपेक्षा मोठे असतील आणि काही नंबर हे एकपेक्षा लहान असतील. एकपेक्षा मोठे असणारे नंबर कोणते, समजा एक आहे, दोन आहे, 12 आहे, 13.5 आहे, 235.7 आहे, 5000 आहे, 5000.4 आहे. हे सगळे नंबर एकपेक्षा मोठे आहेत आणि एकपेक्षा लहान असणारे नंबर आपण घेऊयात. दुसरा पार्ट, 0.1 असेल, 0.002 असेल, 0.03 असेल, 0.0052 असेल, 0.2 असेल, 0.02 असेल, 0.002 असेल, 0.0002 असेल. हे सगळे नंबर ही एकपेक्षा लहान असतील. मग आता आपल्याला असे नंबर काय घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण दोन भाग केलेत. एक नंबर आहे एकपेक्षा मोठा आणि दुसरा नंबर आहे एकपेक्षा लहान. मग आता एकपेक्षा मोठा असणार नंबर त्याचे कॅरेक्टरिस्टिक हे +1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 0 या पद्धतीने असतात आणि एकपेक्षा लहान असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक -1, -2, -3, -4, -5, -6 किंवा त्याला आपण 12, 12, 12, 3, 12, 4, 12, 5, 12, 6 या पद्धतीनं घेऊ शकतो. चला तर मग आपण कॅरेक्टरिस्टिक नंबरचे ठरवूया. आता कॅरेक्टरिस्टिक कोणत्याही संख्येचे ठरवत असताना किती अंकी संख्या आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो किमतीनुसार. आता समजा एकची किंमत एकच आहे, मग त्याचा किती अंकी संख्या आहे किमतीनुसार, एक अंकी संख्या. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक 1-1, 0. समजा दोन, किंमत
किमतीनुसार ही एक अंकी संख्या आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक 1 - 1 = 0। समजा 12 ही किमतीनुसार किती अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक 2 - 1 = 1। 13.5 ही 3 अंकी संख्या आहे, परंतु किमतीनुसार ती किती अंकी आहे, 2 - 1 = 1। 235.7 ही 4 अंकी संख्या आहे, पण किमतीनुसार किती अंकी संख्या आहे, 3 - 3 - 1 = 2। 5000 ही किमतीनुसार 4 अंकी संख्या आहे, मग त्याची कॅरेक्टरिस्टिक 4 - 1 = 3। ही किती अंकी संख्या आहे, 5 अंकी संख्या, पण त्याची किंमत किती आहे, 4 अंकी, मग 4 - 1 = 3। या पद्धतीनं मला 1 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्यांची कॅरेक्टरिस्टिक घेता येतील, जे पॉझिटिव्ह येतील। त्याच पद्धतीनं आता 0.1, 0.002 असे जे नंबर जे 1 पेक्षा लहान आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला ठरवायचे आहेत। तर याचे कॅरेक्टरिस्टिक ठरवत असताना पॉईंटच्या डाव्या बाजूला 0 असणार, सगळीकडं पॉईंटच्या डाव्या बाजूला काय असणार, 0 असणार, पण पॉईंटच्या उजव्या बाजूला येणारा जो नंबर आहे तो नंबर 0 सोडून, मग तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत असतील, हा नंबर कितव्या नंबरला आला, म्हणजे आता इथं पॉईंट नंतर 0 सोडून येणारा अंक हा 1 आहे, हा कितव्या नंबरला आहे, 1 नंबरला, मग त्याची कॅरेक्टरिस्टिक 12। समजा पॉईंट नंतर उजव्या बाजूला 0 सोडून येणारा अंक हा 2 आहे, कितव्या नंबरला आहे, 1, 2, 3 तिसऱ्या नंबरला, त्याची कॅरेक्टरिस्टिक 12, 3। आता इथं 3 हा नंबर कितव्या नंबरला आहे, 1 आणि 2, कॅरेक्टरिस्टिक 12, 2। 0.0052 याच्यामधला पहिला जो अंक 5 आहे 0 सोडून येणार, हा कितव्या नंबरला आहे, 1, 2, 3, किती येणार, 12, 3। त्यानंतर 0.2 पॉईंट नंतर पहिल्या नंबरला 12, 1 पॉईंट नंतर दुसऱ्या नंबरला 12, 2 पॉईंट नंबर तिसऱ्या नंबरला 12, 3 पॉईंट नंतर चौथ्या नंबरला 12, 4। या पद्धतीनं म्हणजे काही नंबर 1 पेक्षा लहान असतील, काही नंबर 1 पेक्षा मोठे असतील, या पद्धतीने त्याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काढता येतील। पहिलं आपण आता लॉग टेबलचा वापरमध्ये मल्टिप्लिकेशन बाय युझिंग लॉग टेबल शिकणार, मल्टिप्लिकेशन बाय युझिंग लॉग टेबल। आता आपण 2 संख्येचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे, तर तो लॉग टेबलच्या सहाय्याने कसा घ्यायचा तो पाहणार आहे। म्हणजे समजा आपण 4 - 5 त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे 20 येतं, पण हे उत्तर 20 कशाच्या आधारे काढलं आपण, हे डायरेक्ट आपल्याला माहिती आहे, पण पाडाही माहिती आहे, 4 चा पाडा माहिती आहे, 5 चा पाडा माहिती आहे, त्यानुसार आपण 4 - 5 = 20 आहे ते लिहू शकतो, पण हेच तुम्हाला लॉग टेबलच्या सहाय्याने उत्तर आणायचं। मग आता इथं 2 संख्या आहेत, त्यांचा गुणाकार हा 20 आहे, मग आता आपण काय करूया, दोन्ही संख्या लिहूयात। समजा 4 चा गुणाकार आहे, 5 चा गुणाकार, या 2 संख्या आपण लिहून घेतल्या, बरोबर। आता पहिल्यांदा 1 पॉईंट घ्यायचं 4 साठी आणि 5 साठी, तर पॉईंटच्या डाव्या बाजूला त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहायची, मग 4 किती अंकी संख्या आहे, 1 अंकी संख्या, त्याची कॅरेक्टरिस्टिक किती, 0। 5 किती अंकी संख्या आहे, 1 अंकी संख्या, त्याची कॅरेक्टरिस्टिक किती, 0, बरोबर आहे। आता पॉईंटच्या उजव्या बाजूला काय घ्यायचे, लॉग, आपण इथं लिहून ठेवू शकतो, डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक, उजव्या बाजूला लॉग। मग आता 4 हा अंक आहे, तो कन्सिडर करताना 4 अंकी कन्सिडर करायचे, आणि 5 हा अंकसुद्धा 4 अंकी कन्सिडर करायचा, म्हणजे 5000। आता या 4 अंकाचे 3 भाग करायचे, 40 - 0 - 0 आणि 50 - 0 - 0। याचं कारण काय, जर तुम्ही लॉग टेबल पाहिलं तर लॉग टेबलमध्ये 3 भाग केलेत, हा पहिला भाग आहे, हा दुसरा भाग आहे आणि हा तिसरा भाग आहे। तर पहिला भाग आहे तो असा आहे, दुसरा भाग या पद्धतीनं, तिसरा भाग या पद्धतीनं, याचा अर्थ असा आहे की इथं 10, 11, 12, 13 या पद्धतीनं संख्येत, या बाजूला 0, 1,
दोन तीन अप टू नाईनपर्यंत, तर तिसऱ्या पार्टमध्ये एक दोन तीन, बरोबर, म्हणजे तीन भाग आहेत. आणि मग टोटल इथले दोन अंक, इथला एक अंक आणि इथला एक अंक, असे चार अंक गरजेचे. म्हणून मी इथं चार होतं की चार अंकी संख्या तयार केली शून्य घेऊन, पाच होतं ते पाच अंकी, चार अंकी संख्या तयार केली शून्य घेऊन, बरोबर. आता तीन भाग, चाळीसचा शून्य शून्य आणि पन्नासचा शून्य शून्य, लॉक टेबल. आता इथं पहा, चाळीसचा शून्य चाळीसचा शून्य आणि पन्नासचा शून्य, चाळीस शून्य साठ एकवीस आणि पन्नासचा एकोणसत्तर नव्वद. चारचा लॉक किती आला, साठ एकवीस आणि पन्नासचा शून्य किती आला, एकोणसत्तर नव्वद. आणि यांची बेरीज इथे येणार एक दोन नऊ अकरा हच्चल एक नऊ एक दहा हच्चल एक सहा सहा बारा एक तेरा हच्चल एक 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 पॉईंट तीस अकरा. पॉईंटच्या अलीकडचा अंक कॅरेक्टरिस्टिक तीसचा एक एक आणि याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, अँटीलॉग. अँटीलॉग तीसचा एक एक, तीसचा एक दोन हजार. तर मेन डिफरन्समध्ये एक शून्य म्हणजे तीस एक एक किती दोन हजार. आता कॅरेक्टरिस्टिक एक आहे आणि अँटीलॉग आलं आहे दोन हजार, तर उत्तर किती अंकी असणार आहे, दोन अंकी, म्हणजे आपल्याला मिळणार आहे चार गुणिले पाच बरोबर वीस. सेकंड एक्झाम्पल, ट्वेंटी फाईव्ह इंटू सिक्स इज इक्वल टू वन फिफ्टी. लॉक टेबलच्या सहाय्याने आपल्याला यांचा गुणाकार काढायचा आहे, दोन संख्येचा गुणाकार काढायचा आहे, ते दोन संख्या लिहायचे, पंचवीस आणि सहा. पहिल्यांदा पॉइंट गेज, पॉइंटच्या डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक, पंचवीस किती अंकी संख्या आहे, दोन अंकी, कॅरेक्टरिस्टिक किती येणार एक, सहा किती अंकी आहे एक अंकी, कॅरेक्टरिस्टिक किती येणार शून्य. त्याच्यानंतर उजव्या बाजूला लॉग, लॉग येत असताना दोन अंक घ्यायचे पंचवीस, त्याच्यावरती दोन शून्य घ्यावे लागतील आणि सहा त्याच्यावरती तीन शून्य घ्यावे लागतील, त्यावेळेस चार अंकी संख्या मिळेल. पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागेल, पंचवीसचा शून्य शून्य आणि साठचा शून्य शून्य. पंचवीसचा शून्य एकोणचाळीस एकोणऐंशी आणि साठचा शून्य, साठचा शून्य सत्याहत्तर ब्याऐंशी. पंचवीसचा शून्य एकोणचाळीस एकोणऐंशी आणि साठचा शून्य सत्याहत्तर ब्याऐंशी. पंचवीसचा शून्य एकोणचाळीस एकोणऐंशी आणि साठचा शून्य सत्याहत्तर ब्याऐंशी. आणि मल्टिप्लिकेशनसाठी लॉकची बेरीज, नऊ दोन अकरा अच्छल एक, सात आठ पंधरा, पंधरा एक सोळा अच्छल एक, नऊ आणि सात सोळा, सोळा एक सतरा अच्छल एक, सात एक आठ, आठ आणि तीन अकरा अच्छल एक, एक आणि एक दोन. पॉईंट चालीकडचा नंबर कॅरेक्टरिस्टिक सतराचा सहा एक, याचा अँटीलॉग. सतराचा सहा एक, सतराचा सहा एक पंधराशे एक. कॅरेक्टरिस्टिक आहे दोन, उत्तर किती अंकी येणार, तीन अंकी.
म्हणजे 150.1 म्हणजे निअरली इक्वल टू 150, म्हणून 25 × 6 बरोबर 150. थर्ड एग्जाम्पल, टू 70 × 0.5, सो उत्तर येणार आहे 135, बरोबर. आता दोन संख्येचा गुणाकार करायचा, ते दोन संख्येला हेच 270 × 0.5, बरोबर. पॉईंट पॉईंटच्या डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक आणि उजव्या बाजूला लॉग. 270 किती अंकी संख्या आहे? किमतीनुसार 3 अंकी संख्या. मग कॅरेक्टरिस्टिक 3 − 1 = 2, पण पॉईंट 5 0.5 ही संख्या 1 पेक्षा लहान आहे. पॉईंट नंतर 5 किती नंबरला पाहिलं, मग कॅरेक्टरिस्टिक 12 आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यानंतर लॉगची बेरीज. आता आपल्याला काय करावं लागेल, 27 आणि 5000 असं कन्सिडर करावं लागेल. नंतर मग 27 × 0 = 50. 27 घ्यावं लागेल, 43 = 14 आणि 50 घ्यावं लागेल, 69 = 90. 27 × 0 = 43 = 14 आणि 50 = 69 = 90. 3 × 4 = 4, 9 × 1 = 10, 9 × 3 = 12, 13, 11, 4 × 7 = 11, 1. आता इथं हे 52 आणि हे प्लस 1 म्हणजे −1 + 1 = 0, 2 + 0 येणार 2. पॉईंटच्या डाव्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक आणि अँटीलॉग यायचं आपल्याला 1304 अँटीलॉग. अँटीलॉग घेत असताना 13 × 0 = 13, 4 म्हणजे 1349 आणि 1 1350. अँटीलॉग 13 × 0 = 4 किती? 1350. आता इथं उत्तर आपल्याला मिळालं 1350, पण कॅरेक्टरिस्टिक 2 आहे. कॅरेक्टरिस्टिक 2, उत्तर किती अंकी? 3 अंकी, 135. म्हणजेच 270 × 0.5 बरोबर 135. ओके, आता आपण डिव्हिजन बाय युझिंग लॉग टेबल शिकणार आहे. म्हणजे भागाकार कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. आता आपण याच्यामध्ये दोन संख्येचा भागाकार शिकणार आहे. याच्यामधलं आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया, 250/20 हा भागाकार आपल्याला करायचा आहे लॉग टेबलच्या सहाय्याने. ज्या दोन संख्येचा भागाकार आहे त्या दोन संख्या आपण लिहिल्या, 250 × 20. पहिल्यांदा आपल्याला त्याचं कॅरेक्टरिस्टिक लिहायचे. 250 ही 3 अंकी संख्या आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक लिहायचे असतील तर 3 − 1 आपण 2 लिहिणार. 20 ही 2 अंकी संख्या आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक 2 − 1 = 1 आहे. पॉईंटच्या डाव्या बाजूला आपण कॅरेक्टरिस्टिक लिहिले आणि पॉईंटच्या उजव्या बाजूला आपल्याला लॉग लिहायचं आहे. आता 25 × 0 आणि 20 × 0 आपल्याला लॉग घ्यायचं आहे. 25 × 0 = 39 आणि 20 × 0 = 30, 10. 25 × 0 = 39, 20 = 0 =
तीस दहा आणि भागाकार करत असताना लॉगची वजाबाकी करावी लागते. मग नऊ वजा शून्य नऊ, सात वजा एक सहा, नऊ वजा शून्य नऊ, तीन वजा तीन शून्य, दोन वजा एक. पॉइंटच्या अलीकडचा नंबर हा कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे एक हे कॅरेक्टरिस्टिक आणि अँटी लॉग आपल्याला बघायचा आहे शून्य नऊचा सहा नऊ, शून्य नऊचा सहा नऊ, त्याचा आपल्याला अँटी लॉग घ्यायचा आहे. शून्य नऊचा सहा बारा सत्तेचाळीस आणि नऊ तीन बारा पन्नास. शून्य नऊचा सहा नऊ बारा पन्नास कॅरेक्टरिस्टिक एक म्हणून उत्तर दोन अंकी. म्हणून दोनशे पन्नास भागिले वीस बरोबर बारा पॉईंट पाच. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. चारशे पस्तीस आणि शून्य पॉईंट पाच या दोन संख्येचा आपण भागाकार करणार. त्याच्यानंतर ज्या दोन संख्येचा आपल्याला भागाकार करायचा आहे त्या दोन संख्या आपण लिहिलेल्या आहेत. मग चारशे पस्तीस आणि शून्य पॉईंट पाच या दोन संख्या आपण लिहिलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला त्या दोन्ही संख्येचे कॅरेक्टरिस्टिक लिहिणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण चारशे पस्तीसचे कॅरेक्टरिस्टिक दोन लिहिले. का लिहिले? कारण तीन अंकी संख्या आहे, तीन वजा एक दोन, आणि शून्य पॉईंट पाच ही संख्या एकपेक्षा लहान आहे, आणि पॉईंट नंतर पाच किती नंबरला आहे? पहिल्या. म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक बारवन. आता आपण डाव्या बाजूला पॉईंटच्या कॅरेक्टरिस्टिक लिहिले, उजव्या बाजूला काय लिहायचे? लॉग. मग त्रेचाळीसचा पाच आणि पन्नासचा शून्य लिहावं लागेल. त्रेचाळीसचा पाच त्रेसष्ट पंच्याऐंशी आणि पन्नासचा शून्य एकोणसत्तर नव्वद. त्रेचाळीसचा पाच त्रेसष्ट पंच्याऐंशी आणि पन्नासचा शून्य एकोणसत्तर नव्वद. त्यांचे वजाबाकी पाच वजा शून्य पाच, अठरातून नऊ गेले नऊ, तेरातून दहा गेले तीन अच्छा एक, सोळातून सात गेले नऊ अच्छा एक. आता इथं यांची आपण वजाबाकी घ्यावी लागेल. वजाबाकी करणारे वजा एक अधिक एक शून्य, दोन वजा शून्य दोन. पॉईंटच्या अलीकडचा नंबर कॅरेक्टरिस्टिक. त्र्याण्णवचा नऊ पाच आपल्याला काय घ्यावं लागणार? एंटी लॉग. त्र्याण्णवचा नऊ शहाऐंशी नव्वद आणि पाच किती? दहा. सत्याऐंशी डबल झिरो आणि कॅरेक्टरिस्टिक दोन आहे, त्यामुळे उत्तर किती अंकी येणार? तीन अंकी. म्हणजे आपल्याला मिळेल पस्तीस भागिले शून्य पॉईंट पाच बरोबर आठशे सत्तर. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. तिसरं एक्झाम्पल आहे पंचवीसशे भागिले शून्य पॉईंट चार बरोबर किती. दोन संख्या घ्यायच्या पंचवीसशे आणि शून्य पॉईंट चार. पंचवीसशे ही चार अंकी संख्या, कॅरेक्टरिस्टिक त्याचे तीन, शून्य पॉईंट चार ही एक पेक्षा लहान संख्या, त्यामुळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक बारवन. आता आपण पंचवीसचा लॉग बघू. पंचवीसचा झिरो एकोणचाळीस एकोणऐंशी आणि चाळीसचा शून्य साठ एकवीस. पंचवीसचा शून्य एकोणचाळीस एकोणऐंशी आणि चाळीसचा शून्य साठ आणि भागाकार आहे म्हटल्यानंतर वजाबाकी. नऊ वजा एक आठ, सात वजा दोन पाच, नऊ वजा शून्य नऊ आणि तीनातून सहा जात नाही, तेरातून सहा झालेला सात अच्छा एक. येणारा कॅरी प्लस असतो, प्लस वन मायनस वन झिरो
आणि 3 - 0 इट इज 3. इथं कॅरेक्टरिस्टिक आले 3, आपल्याला बघायचं 79 - 5 - 8. याचं आपण बघणार आहे अँटीलॉग. अँटीलॉग 79 - 5 63 - 83 आणि पुढं 8 - 11 63 - 83 आणि 12 63 - 95 कॅरेक्टर्स 3 आहे. उत्तर 4 अंकी. म्हणजे आपण 2500 - 4 केलं, त्याचं उत्तर किती निघालं? 63 - 95